भाजून काढणाऱ्या उन्हामुळे वेलवर्गीय पिकांची वाढ खुंटली. विजेच्या लपंडावामुळे पिके लागली करपू. शिरोळ तालुक्यात तापमान वाढू लागले आहे. उन्हाचा वाढता पारा पिकांच्या वाढीसाठी हानिकारक ठरत आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहे. शिरोळ तालुक्यात 4 नद्या उशाला आहेत, पाणी मुबलक उपलब्ध आहे. मात्र असे असले तरी उन्हाचा पारा खूपच वाढला आहे, त्यामुळे शेतशिवारातील पिकांना याचा फटका बसत आहे. ओलिताखाली असलेल्या बागायती पिकांनाही या उन्हाचा दणका बसत आहे. वेलवर्गीय असणाऱ्या पिकांची वाढ खुंटली आहे. यामध्ये दोडका, कारले या पिकांना अजिबात वाढ दिसून येत नाही, तर उसासह अन्य पिकांना पाणी देऊनही उन्हाच्या प्रचंड भरीमारामुळे पिके पिवळी पडताना दिसत आहेत. तर यामध्ये भरीसभर म्हणून महावितरणकडून विजेचाही लपंडाव शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एकंदरीत उन्हाचा वाढता तडाखा शिरोळ सारख्या बागायती तालुक्यातील पिकांनाही न मानवणारा दिसून येत आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून सुनील संगपाळ.